एक गजा मुद्दत कर्नाटका ट्रीटेड यू आम्ही खूप निराश जन उलयतात की हाऊ हेज गोवा ट्रिटेड इशू अँड ट्रीटेड यू अँड युअर संघर्ष कर्नाटकात आणि इतली पोटतिडक दाखल्या कर्नाटकान तुमक कशी ट्रीट केला आणि आज जे तुम्ही कणकुंबी वतात किंवा प्रकल्पाच्या वाठारांनी वतात ते तुमका अनुभव किती येतात अनुभव कसे असा की पहिलीपासूनच संवय असा की मरण बांधूनच तकलेक फिरा हा ज्या घरात जन्म गेला माझा बापू स्वातंत्र्य सैनिक तो बी बंडान असलो म्हणत कशे असा की सगळे गजाली मरण हा केन्नाच म्हणजे सदांच माझ्या समोर मरण असता हा जेव्हा त्या भागात न्हू त्या भागात खबर आसा लो, की कन्नड वेदिकेचे लोक असता किंवा त्या भागातले पोलीस असता एकदा तर आमचं शिलकर जो लौकिक शिलकर तोच असं त्या पूर्ण म्हणजे त्यांच्यांनी वचपास सुद्धा ना हा कशें आसा की हा माझे तरेतरेचे तरे माध्यम आसता म्हणजे हा कसं करून भीतर पवल भीत भितर पवला म्हणजे मागे त्यांच्या कोणीतरी वळखला आणि जो पी आय असेल आणि म्हणू लागलं आप बंदर कसे आय यू हॅव नॉट प्रोहिड यू हॅव्ह नॉट पु बोट रसिबेटेड म्हणून त्यांनी कार्ड घेतले आणि त्यांच्यानी तयारी केली पण कशें आसा की हा सांगले म्हाका आडोवंकूच शकना म्हटले आतां तुमच्या भितर कॉन्फिडेन्शियल जे चल ते बसलेलो आसा म्हणू म्हाजें कार्ड जाय एका तेंच्यांनी ते परते दिले आणि एकदा तर किती जर हा फोटो काढतालो त्यांना माझ्या फाटल्यान ते काही लोक जे वेदिकेचे असले ते लागले मागीर हा मोटरसायकल चलयतालो मोटरसायकलीन म्हाका मार्ग खबर असा खंयच्या मार्गान मार्गा गेलो जाल्यार आपण चुकूंक शकता कारण वाघ आणि हे सगळे जे असा अस्वल असा ही सगळी आम्ही पळतात खंय खं जाय कशें वाचूक जाय हे सगळे ज्ञान जे आसा हे पारंपारीक ज्ञान असल्या कारणान आम्ही त्या हातूतल्यान म्हणजे हा वचलेलो असा ना कसे असतं की ज्या ज्या भागात म्हणजे जेव्हा हो लिंगायत स्वामी बी पलो ते सगळे रस्त्यार येता उलयता त्यांना खबरूच नासता हांव त्यांची मुलाखत घेता त्यांना राजेंद्र केरकर तो खबर नासता किंवा हांव जायते फावटी आमचे जे मंत्री असतात त्या मंत्र्यांनी फोन केला अधिकाऱ्यांक ते बंदिस्त करता तुका कशें करिना म्हणटा हांव सांगता की हांव ज्या माध्यमातल्या वयता ना नाजाल्यार कोणाक तरी सांगता म्हाका व्हरून थंय सोडा ते मला आनी आणि परते कसं योपचिवार उदार जाऊन जेन्ना हे सगळ्यो गजाली न्हू त्यांना हे सगळे शक्य आसा कर्नाटकातले लोक माझे वक्रदृष्टी दरून आसात पण कसे असा की आपले राज्य आपले उदक हे सगळे जर उरताले आणि कश माझे हा सदांच मानता की ही नय जी असा ही न अखंड व्हवत राहू जाई हे माझे स्वप्न असा हा कर्नाटकच्या लोकांचं अजिबात दुस्वास करिना हा भारतातलं एक नागरीक असा आणि म्हाकाय दिसता की त्यांना तान असा पण तान भागोवपा खातीर आमचे रक्त हटोवून त्यांना उदक दिवप हे तरेन चुकीचे आसा लास्ट हांव एक विचारत कारण राज्यकारणी किती करता ते फाटले तीन दिस पहिला बी म्हाका दिसता की तुमीच जे मुद्दे तयार करतले आणि कायदेतज्ज आमगेले आदवोगाद जे खणून काडटले तातुतल्यानच आमची बाजू भक्कम जातली राजकीय नेतृत्वांतल्यान ने कितें तरी जातले ह्या भरवश्याचे असले म्हत्वाचे विषय सोडप नसतात आज गोयकारांक तुमचा संदेश किती कारण मला तरी खूप निराशा दिसता एकाच कारणा खातीर की इतली सगळे आम्ही करतात आणि लोकांकडच्या कसलाच रिस्पॉन्स असे काही इशूंचे लोक बेश्टेच पेटून उठतात ज्या इशूंचा दैनंदिन जीवना भितर व्हडलो फरक काही पडचो ना पण जो जीवन मरणाचा प्रश्न असा बद्दल इतली वर्सां जनजागृती कर प्रयत्न करून सुद्धा आम्ही अपयशी थरल्यात काय बाई काय आमचा समाजच लेवलाचेर पावला की जो मेरेन ते नळ उदक बंद जाऊ न तो मेन आम्ही उठचे नसतं हय कशें आसा की समाज जो आसा तो समाज ह्या सगळ्या गजाली कारणीभूत असा म्हाजो गोंयकारांक एकच संदेश असा की तुमचे आमदार तुमचे खासदार असा त्यांना तुम्ही प्रश्न विचारा बाबा हे कितें चालला आणि तांकां सांगाच की कर्नाटकाक जर तेंचो हो डी पी आर असा तेका अप्रुव्हल मेळालेले असा पण फुडला जो मार्ग असा तो जर आम्ही आडावंक ना आणि जे ट्रायब्युनलान वर्डीक दिला जो अवॉर्ड दिला तेचोय सगळ्यांनी अभ्यास करपाक जाय वर्डिका तेंच्यांनी कितें किती किती आसा गोंयान कितके उदक दिल्लेलें आसा महाराष्ट्राक कितके उदक दिल्लें आसा ह्या संदर्भात विधानसभेन आयज मेरेन चर्चा ना त्या संदर्भान चर्चा जाय फुडले कृती कार्यक्रम कारण हो जो अवार्ड अवॉर्ड तो फायनल ना तीस वर्षांनी त्याला रिन्यू जात आलो त्यावेळेला ते आणखी वाढवून मागतलंय ही बेसिक जाण आमच्या मागणी नेतृत्व सुद्धा असते ना भाई तुम्ही जी म्हणतात की तीस वर्षांनी ज्यांना परत येतले दे त्यांना ते वाढवून मागतले म्हणून ही बेसिक जाण नेतृत्व सुद्धा असते ना अक्रॉस द पार्टी नेतृत्व असते ना ते माहिती कोणत्याही पक्षाचं लिडरशिप असो संदेश मागणी भाई गोयकारा एकच की ह्या सगळे दबाव लागतात बाय खणपार ते आताच पसून त्यांच्यांनी सुरुवात जाय आणि त्यांच्यानी आमदार खासदाराचेर दबाव हाडपास त्याशिवाय एन आय ओ सारखी जी संस्था एपेक्स संस्था तेंच्या त्यांच्याकडे सलायनिटीच्या संदर्भात अभ्यास करून डिटेल करू शकतो ह्याच्या पहिली त्यांच्या रुर्खीक तो अहवाल सुद्धा कोणाला अजून मेन मिळवूया गोतआयो असा पण एन आय ओ 2008 दोन हजार तो अहवाल एक जो असा तो एकट्या सायंटिस्टान व्यक्तिगत पातळीचे केल्लो आसा सामूहिक पातळीचे ह्या सगळ्या गजाचे बाबा नुसते ताटातले वयताले मागीर हवामान कशें दमट हवामान क्षारता वाढल्या उपरात त्याचे दुष्परिणाम किती ह्या सगळ्या बाबीचे चर्चा जावन संशोधन जावन जर तो रिपोर्ट सादर केला नो सुप्रीम कोर्टान जाल्यार ह्या संदर्भात आमकां थोडोसो दिलासो शकता ना खूप कठीण खूप कठीण परिस्थिती थांबता माझ्या समप करारखेली काय ना जे हा उलयल्यात ते जनते मुखार दौरला जो बोध तो घेवपाचो कारण काय इश्यू असे असतात जे एका राज्याच्या जीवन मरणाचे जी आणि भवितव्याचे इश्यू असतात आमच्या जीवन मरणाचे जी आणि भवितव्याचे इश्यू असतात तितलीच संवेदनशीलता स्वतःच्याच विषयी स्वतःच्याच या महत्त्वच्या विषयाचे आम्ही दाखयतले इतलेच मागता